तर हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर स्वागत करते आपल्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर आजचा वार आहे शुक्रवार. तर आज असं वाटतं आज रविवार आहे, कारण सर्वांना सुट्टी आहे ना. तर पप्पा घरी होते, परत मिस्टर पण घरी होते, पोरं घरी होते. तर त्याच्यामुळं आज असं वाटतं की रविवारच आहे, तर त्याच्यामुळे कन्फ्युज झाले मी, नाही का? तर सुट्टी असल्यानंतर असंच भास होतो, नाही का? आज रविवारच आहे म्हणून. तर ना मी ना तुम्हाला माहिती आहे, आता 2-3 दिवस झालं म्हणजे टेन्शनमध्येच आहे, आणि टेन्शनमध्येच आहे. माझ्या पाठीमागचं काही टेन्शन कधी जात आहे मला काही माहीत नाही. सारखं मला टेन्शन असतंच, तरी मी त्यातून आनंदी राहायचा प्रयत्न करते, खुश राहण्याचा प्रयत्न करते. आणि कारण कसं, मी जर सॅड राहिले तर पुरी मला प्रश्न विचारते, मम्मा तू अशी का करते, मम्मा तू. मला त्यांच्यामुळे आनंदी राहणं गरजेचं आहे, कारण की मला ना टेन्शन येतं मम्मीला. त्याच्यामुळे मी सगळं हे करत असते. मी काय करते, मी आज दिवसभर मी आज पिक्चर बघितला, 2 पिक्चर बघितले, एक सोडून 2 पिक्चर बघितले. आणि जरा मला मन फ्रेश वाटलं, कारण मोबाईल बघून पण सारखं कंटाळा येतो ना. त्याच्यामुळे मी आता काही नेटच बसवलं आहे टी व्हीमध्ये, तर बेडमध्ये येतच नाही, कारण सुट्टी असली. मी तुम्हाला माहिती, भांडण झाल्यानंतर असं ना बघू पण नाही वाटत, असं नाही का, सारखे तेच शब्द आठवते, तेच तो दिवस आठवतो. आता 15 दिवस झाले, म्हणजे आम्ही 15 दिवस म्हणजे रोज दर आठवड्याला आमचे झगडे असतात, असं नाही की, पण 15 दिवस झालं आम्ही एकमेकांशी बोलत पण नाही एकमेकांशी. तर कसं होतं, जर बोललं ना माणूस कसं होतं, विसरून जातं. जे कृत्य केलेले आहे माणसाने ते विसरून जातं. तर मी आता तसंच ठरवलं, आपलं शांत राहायचं, बोलायचं नाही, कारण जास्त बोललं की आपलंच तोंड दिसतं, त्याच्यामुळे छोपछाप. त्याच्यामुळे ना सुट्टी असल्यानं मी बेडमध्ये पण येत नाही. आणि प्रांजल काय असते, सुट्टीच्या दिवशी ताई त्यांच्या येत असतं दिवसभर. आई सकाळी काम आवरलं ना सर्व, 12 वाजता तिकडं जातात. आणि प्रिशा झोपल्यानंतर मग काही 2-2:30 तर ती झोपते, मग मी माझं टी व्ही बघते बेडमध्ये, येतच नाही सुट्टी असल्यानंतर. मी आज 2 पिक्चर बघितले मस्तपैकी. एक अकेली पिक्चर बघितला, अकेली पिक्चर. तर अकेली पिक्चर असं दाखवले की जॉबनिमित्त तिकडे गेलेली असती इराकला. तर इराकला तो मला माहिती, तिकडे गेल्यानंतर कसं, तर तो पिक्चर बघितला. त्याची इराक अशी सगळी स्टोरी होती, किडनॅप होती वगैरे, त्यातून ती कशी बाहेर येते. एक प्रकारे हा पिक्चर असल्या कोणता, तो द केरला स्टोरी असल्यासारखे असते. आणि दुसरा बघितला मी ट्रॅप, द ट्रॅप पिक्चर बघितला. तर तो राजकुमार हिरो नाही का त्याचा आहे, तो काय होतो बिल्डिंगमध्ये कसा अडकतो, तुम्ही बघितला का नाही माहीत नाही, पण मी सांगा बघितला असाल तर. तो ना घरामध्ये ना अडकतो, ती मोठी बिल्डिंग असती आणि त्याचं फोन राहतो घरामध्ये, आणि दरवाजा आणि चावी म्हणजे लॉक लावतो तो. परत लॉक खोलायला गेलो ना, ते चावी बाहेरच राहते. आणि मोबाईल आणायला जातो की हायवेने असं दरवाजा लागतो, चावी बाहेर आणि तो आतमध्ये तसंच राहतो. आणि असा तो पिक्चर होता का, सॉरी का, सॉरी पण मग काय होतं, लाव दरवाजा लावून उघड, लावून मी लाव काय घ्यायचे, क्रिकेट जाऊन पूजा घ्यायचे. कशाला कुठे फुगा. तर ना मला असं वाटायला लागले, म्हणजे आता आम्ही तर आता घरच्यांना पण माहिती माझा स्वभाव कसा आहे काय. तर हे तर असंच चालू राहिलं तुम्हाला इकडं. आता मम्मी त्यांना पण इकडे यायचं आहे मुंबईला, कारण की कसं समजवायला येण्यासाठी. आता आम्ही तर तिकडे जाऊ शकत नाही प्रांजलच्या स्कूलनं, पण ते इकडे येणार आहेत. पण हे होते सध्या तुम्हाला माहिती, मग ते फेकून दिलं बा, आम्ही नवीन आणू आपण. मग संपलं होतं ना ते लिक्विड त्यातलं, आपण लिक्विड आणू, ते दुसरं आणू, तू घास केस पाठी घे, केस पाठी घे. पण मम्मीचं तुम्हाला माहिती सध्या ना तिचं हे चाललेलं आहे, रूम बदलायच तुम्हाला चाललं आहे माहिती ना. म्हणजे सगळं झालं ओके, पण अजून काही हे नाही. तिथे नेमकं चाक टाकली, जे रस्ता होता ना आपला, तिथं सगळे रस्ते चिखल व्हायचं तिथं.
असते तिथे झाले आता सगळं बांधकाम करायचं म्हणजे रस्ते खांदा खुंदी चाललेले आहे कारण आता माहिती इलेक्शनच्या वेळेसच हे रस्ते वगैरे होत असते तर सगळं खड्डे खांदले त्याने मम्मीला तर पसारा घ्यायचा आहे तर त्याच्यामुळे मम्मीला इकडं येत आहे ना घर तिकडं जाता येणार पण मम्मीला मी इकडं ये म्हटलं कारण मी म्हटलं की आता कसं असतं जे कुणाला समजवतात की हा आपल्या बोलण्याने हा व्यक्ती समजू शकतो तर असायला समजवायला काय हरकत नाही ना कारण प्रत्येक वेळेस समजवलेलं आहे माझ्या घरच्यांनी ना प्रत्येक वेळेस समजवलेलं आहे असं नाही की समजवलं नाही एक म्हणजे आईवडिलांना कसं मुलीचं किती टेन्शन असतं ना तर चार्जर पडेल माझं चार्जर पडेल काय पाहिजे तुला काय ना काही ठिकाणी असते तर ना आता गेली प्रिशा दुकानात गेली त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला भेटला आहे आणि मला ना बोलू नाही वाटत खरं म्हणजे मी बेडमध्ये आत्ता आले कारण दिवसभर मी हॉलमध्येच होते आणि आई पप्पा काही तिकडंच गेले होते त्याच्यामुळे मला काही टेन्शन आणि आत्ता येऊन बसले ते पण स्वयंपाक वगैरे झाल्यामुळे मी येऊन बसले बेडमध्ये आणि दुकानात गेले नाहीतर ना भांडण झाले ना आणि तुम्हाला खरं सांगू का की माणसं लोक आखडू असतात लोय खरंच आपण नाही ना बोललं ते पण नाही बोलणार असं असते माणसांचा स्वभाव जाऊ द्या मी पण माझ्यामध्ये पण नाही बोल मी पण नाही बोलत जोपर्यंत ते नाही बोलत तर मी पण नाही कारण की काही म्हणजे काही ना कसं बोलायची गरज असते की जर ते भाजी वगैरे आणायची असेल तर काही संबंध येतात बोलायला की आज हे आणा ते आणा म्हणजे पण आता तसं मला एवढं काही संबंध येत नाही कारण पप्पा भाजीला आणते काही सगळं बघून घेते किराणा महिन्याचा भरलेला असतो म्हणून काही एवढं काही नसते आणि काही तर प्रांजलसोबत काही काम असेल जेवण वगैरे दे तर प्रांजला म्हणतात जेवण आण वगैरे नाही तर मी लगेच देते असं असते ज्यावेळेस आम्ही बोलत नसल्यानं प्रांजल आमचं हे असतंय काय बोलतात मध्यस्थी घेती ती आमची तर प्रांजलला मी तर नाही बोलत मला तर खरंच सांगू का माझ्या मनात सारखे तेच शब्द गुणगुण गुणगुणगुण करते ते जसं भांडलेले माझा खोकला एकच काय येतो काय माहिती खाऊ 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 एवढी भयंकर होती काय नाही तर आज होती 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन तर पहिले शाळेत असताना मज्जा यायची लहानपणी सकाळीच जायचो आम्ही इथं काय प्रांजलच्या शाळेत काय अजून प्रांजलला बोलवत नाही लहान मुलांना नाही बोलवत आहे आठवते ते बालपणातले भारी होतं गाड्या टेन्शन नव्हतं कोणत्याच प्रकारचं ना कसलं ना नवऱ्याचं ना परांचं आपण आपल्या धुंदीत खायचं प्यायचं मज्जा करायची शाळेत जायचं तर चला बघूया आता मी पण माझ्या घरच्यानं पटकन बोलून घेणार आहे कारण नाही सहन होते मला हे वारंवार असलं वागणं वारंवार हेच तेच 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 म्हणून एकदाच जे आहे ते निर्णय कारण मम्मी त्यांना इकडे येता येणार ना सध्या तरी कारण हा प्रॉब्लेम झाला पण मम्मीने बोलवलं तिला हे घर पण नाही तिने बघितल्यानंतर म्हटलं हे घर पण बघणं होईल कुठं राहते तुझी पोरगी कारण मम्मीकडे नाही माझा मोबाईल व्हिडिओ बघायला नाही तर व्हिडिओतून माणसाला हालचाल करते आपली मुलगी काय करते काय नाही तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी आपापली काळजी घ्या.